सध्या कितीही दिल जमायची भाषा केली जात असली तरीसुद्धा गेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता युतीबाबत शेवटच्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही आणि म्हणूनच शिवसेनेनं स्वबळाची पूर्ण तयारी सुरू केली आहे. शिवसेनेला ज्यांनी अत्यंत समर्थ नेतृत्व दिलं असे माझे मोठे बंधू आदरणीय उद्धवजी ठाकरे. मुख्यमंत्री महोदय, आज आपण आलात, धन्यवाद एक औपचारिक शब्द झाला. गेल्या आठवड्यामध्ये आपण भेटलो आणि बोलता बोलता मी आपल्याला विचारलं आणि आपण एका क्षणाचाही वेळ न लावता तत्काळ हो म्हणालात. एकीकडे शिवसेना तुझा गळा माझ्या गळा करत असली तरी दुसरीकडे स्वबळाची तयारीही शिवसेनेनं सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान सुरू केलंय. उद्धव ठाकरेंनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. शिवसेना राज्यभरात 14 जुलै ते 27 जुलै दरम्यान माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान राबवली आहे. सध्या असलेल्या 20,000 शाखांची संख्या 1,00,000 देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे जितके प्रभाग असतील तेवढ्याच संख्येनं शाखा निर्माण केल्या जातील. यानंतर प्रत्येक ठिकाणी शाखा प्रमुख आणि महिला संघटक यांची नेमणूक केली जाईल. 27 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. खऱ्या अर्थाने 14 जुलै ते 27 जुलै हा पंधरवडा जो आहे तो माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहोत. या शाखा प्रमुखांच्या नेमणुका सुद्धा त्याच दरम्यान होतील आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचं काम करणार आहोत. सध्या युतीत फारच सामंजस्य दिसत असलं तरी राजकारणात दगाफटका कधी होईल ते सांगता येत नाही. म्हणूनच भाषा समन्वयाची आणि तयारी स्वबळाची सुरू झाली आहे. सश्याच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी ठेवावी लागते हे आता शिवसेनेनं पुरतं जाणलंय. त्यामुळंच गरज पडल्यास सर्व 288 विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे. गुरुजनांनी संजय जुसर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. Thank you.